तर नमस्कार मित्रांनो, मी श्री जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन दिवसात आणि नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आज आपण माटुंग्या या ठिकाणी आलोय आणि माटुंग्याला एक नॉर्मल दिवस होता आजचा आणि माटुंग्याला आपण एक इथे कामानिमित्त आलो होतो. तर आपल्या बरोबर संदेश परब आहे आणि संदेश परबला घेऊन मी आलोय माटुंग्याला. आणि या ठिकाणी हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणावर सिलिंगचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. इथे कोणतं हॉस्पिटल आहे? हिंदूजा हॉस्पिटल आहे आणि तिकडे बांद्राचं सिलिंग वगैरे सगळं दिसतं. हे बघा, कोहिनूर स्क्वेअर वगैरे मागे टॉवर आहेत सगळे. आणि संदेशला फोटो घेण्यापासून राहत नाही, तो मला म्हणतो की सारखा फोटो काढ फोटो काढ फोटो काढ, माझे फोटो काढी दे. तर असा हा परिसर आहे या ठिकाणचा संपूर्ण. आणि इकडे समुद्र आहे बघा, सुंदर नजारा आहे. म्हटलं की आत्ता एक छोटासा ब्लॉग बनावा इथे. असं आम्ही आता फोटो काढणार होतो पण ब्लॉग बनवावा ही कल्पना नव्हती आमची. पण नंतर बोललो की आता एवढा चांगला परिसर आहे, दिसतंय व्यवस्थित आणि लोकेशनसुद्धा चांगलं आहे, त्यामुळं एल्फिस्टनचं टॉवर दिसतंय ना, सेंचुरीचं पण दिसतात. ते बघ सेंचुरीच्या इकडे सेंचुरीचे कुठे दिसतात. बॅकग्राऊंडला म्युझिक पण भेटते आणि इथे हवा खूप लागते ना, समुद्र असल्यामुळे हवा खूप लागते. मस्त वाटते, थंडगार एकदम. संध्याकाळचा नजारा भारी आहे इथे बघणार काय. बांद्राचा बांद्रा बघ ना कसला वाटत. अगं सरी सर्व परिसर आणि संदेशला राहत नाही आहे, तो मला म्हणतोय की सारखा सारखा माझा फोटो काढाय ना संदेश. संदेश दादरला किती दिवसानंतर आलास? आता कमीत कमी एक 6 महिन्यानंतर आलो असेल. काय बोलतोस, 6 महिन्यानंतर आला आणि आता त्याला नजारा बघून खूप खुश झालाय तो आहे ना संदेश. नाही तर काय, आपलं डोंबिवली कल्याण चाललंय. हा डोंबिवली कल्याण. संदेश राहतो कुठे? संदेश उल्हासनगरला राहतो. आणि उल्हासनगरला हा जो परिसर आहे, हे जे समुद्राचं आजूबाजूचा जसा एरिया आहे तो बघायला भेटत नाही. उल्हासनगरला तुम्हाला मार्केट भेटेल, उल्हासनगरला तुम्हाला फर्निचर भेटेल, उल्हासनगरला काय कपडा बिपडा सगळा सगळं भेटेल. पण हे जे स्वर्ग सुख आहे ते नाही आहे. हे जे मुंबईतले एवढे एवढे मोठे मोठे टॉवर आहेत ते तुम्हाला तिकडे नाही, उल्हासनगरला नाही बघायला. फक्त एवढाच की तिकडे मार्केट चांगलं आहे. जी गोष्ट मुंबईत स्वस्त भेटणार नाही ती उल्हासनगरला भेटते है ना. आणि त्याची वॉरंटी देतोय बघा उल्हासनगरचा माणूस. आणि या म्हण, तू काय सांगते उल्हासनगरला या? हो या, भरपूर काही आहे खरेदी काय शॉपिंगसाठी, भरपूर काही आहे उल्हासनगरमध्ये. आणि घरची जी म्हणजे इंटेरियल असतं ना त्याची जर का तुम्ही घ्यायला गेलात तर खूप स्वस्त आहेत उल्हासनगरला. इंटेरियल काय, खाण्यापिण्याच्या वस्तू काय वगैरे उल्हासनगरला. मिनी यूएसए, मेड इन यूएसए, मेड इन यूएसए म्हणतात. तर मित्रांनो, मी आता आजूबाजूचा पूर्ण संपूर्ण परिसर दाखवतो. इथे जो काय एरिया आहे ह्या माटुंग्यातला, इथे सिटी लाईट सिनेमा म्हणजे सिटी लाईटचं थिएटर आहे बाजूला. तर आता मी हा मेन रोडला, तर मी आता ह्या बाजूचा जो परिसर आहे तो ह्या टेरेसवरनं दाखवतो सगळा.
घराकडे प्रस्थान करते आहे. सो मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही आता माटुंग्यावरून घरी जायला निघालो आहे आणि संदेशने स्वतःची हाऊस जी होती फोटो काढण्याची ती पूर्ण केली तिकडे त्या बिल्डिंगवरती टेरेसला. काय तर सीनच तसा होता ना. हा, तो जो लोकेशन होता तो त्याला खूप आवडला. म्हणजे कसा असं लोकेशन कधी कधी भेटतं, कधीतरी बघायला भेटतं, जे वरळी सी पी एस किंवा शिवाजी पार्कचा एरिया वगैरे. तिथे काहीतरी भजनं वगैरे कसं मंदिर वाटते. हा, तर आता माटुंग्यामधून आम्ही चाललोय घरी जायला. म्हणजेच कुठे आपलं कल्याण डोंबिवली. हा, आपलं आहे ते. तर आम्ही निघालेलो आहोत कल्याण डोंबिवलीला जायला रिटर्न. आणि दादरचा परिसर आपल्यासाठी काय जुना आहे, नौखा असा नाही आहे. या एरियात आपण खूप वर्ष राहिलो, बऱ्याच महिन्यांनी किंवा वर्ष म्हणलं तरी मग ती एक जुनी आठवण असते. ती आल्याच्या नंतर मग ती जुनी आठवण येतात. तर चला मित्रांनो, आपण जाऊया पुन्हा एकदा. आणि हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतोय. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायला तुम्ही विसरू नका. शेअर नक्की करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत. बघा आणि जे लालवालं बटन आहे आणि त्याच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा तुम्ही दाबा. म्हणजे काय होईल, या पुढील नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील आणि या पुढचे ब्लॉग सुद्धा तुम्ही बघू शकाल. तर चला मित्रांनो, आम्ही निघतोय आता. बाय बाय.